पहा तर आपण कॉम्प्लेक्स नंबर चैप्टर सुरू केला, त्याच्यामध्ये आपण काय काय शिकलो, कॉम्प्लेक्स नंबर त्याच्यामध्ये इमेजिनरी नंबर ची डेफिनेशन शिकलो, कॉम्प्लेक्स नंबर ची डेफिनेशन नंतर कॉन्जुगेट शिकलो, इक्वालिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर शिकलो, बरोबर आहे? तुम्ही ते दररोजचा दररोज व्हिडिओ पाहून मार्क्सची प्रॅक्टिस करत चला। तर आज आपल्याला काय शिकायचंय नवीन लेक्चर मध्ये, ऍडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर। तर ऍडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर कसं करायचं ते पहा, आता लक्ष द्या। तुम्ही इथे लिहिले पहा, आपण कॉम्प्लेक्स नंबर चॅप्टर चालू केलेला आहे, त्याच्यामध्ये आपण शिकलो बेसिक काय काय शिकायचं ते, त्याचा फक्त कॉम्प्लेक्स नंबरचा फॉर्म लक्षात ठेवा, ए प्लस आय बी। तर आज आपला ऍडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, तुम्हाला ऍडिशन ते येणार सर्वांना, तुम्ही म्हणता आता कशाची ऍडिशन करायची, पण इथं कॉम्प्लेक्स नंबर ची। पहा आता दोन कॉम्प्लेक्स नंबर घेतले, समजा मी झेड वन इक्वल टू ए प्लस आय बी आणि झेड टू इक्वल टू सी प्लस आय डी। तुम्हाला आधी सांगितलं इक्वालिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये काय सांगितलं, हे रियल पार्ट जवळ घ्या, इमॅजिनरी पार्ट जवळ घ्या। आता आपण या दोघांची काय करू, ऍडिशन करू। देअरफोर झेड वन इक्वल टू झेड टू प्लस, ह्या दोघांची काय करायची ऍडिशन, ए प्लस आय बी प्लस सी प्लस आय डी। मग एकदा लक्षात ठेवा, रियल पार्ट जवळ आणा, म्हणजे काय होणार, ए प्लस सी हे दोघांची ऍडिशन, आणि ब्रॅकेट म्हणजे इथं काय येणार, प्लस आय बी प्लस आय डी। मग ह्याच्यातून कॉमन निघते पा, कॉमन काय निघणार सांगा बरं, इथं आय, मग आय कॉमन काढा, मध्ये राहणार बी प्लस डी। ही झाली काय, ऍडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर। पहा ह्याच्यात काय अवघड आहे का नाही, तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, एक्झाम्पल सांगितले आणखी तुमच्या लक्षात येईल दोन कॉम्प्लेक्स नंबरची ऍडिशन कशी करायची। तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, बाई तर तुमच्या पुस्तकात दिले, टू प्लस थ्री आय प्लस काय म्हणते, प्लस फोर प्लस थ्री आय। आता ह्याची ऍडिशन कशी करायची, काहीच करायचं नाही, रिअल पार्ट जवळ आणा, इमेजिनरी पार्ट जवळ आणा, तसंच आपल्याला पुस्तकात पण दिले। मला सांगा आता आय जिथे लागले ते कोणता असतो, इमॅजिनरी पार्ट। मग आता रिअल पार्ट कोणते राहिले, टू आणि फोर, त्याला इक्वल घ्या, टू प्लस फोर प्लस थ्री आय प्लस थ्री आय। काय करा आता, टू प्लस फोर ह्याच्यातून काय कॉमन निघते, आय कॉमन काढा, म्हणजे काय राहणार, थ्री प्लस थ्री ब्रॅकेटच्या बाहेर आय कॉमन काढणार, त्याला डिवाइड करणं, इथं मध्ये जर मल्टिप्लाय केलं वरची स्टेप येते। करा आता ऍडिशन काय राहणार, सिक्स प्लस सिक्स आय। मग जर तुम्ही ह्याला हे झालं, हे एक्झाम्पल कशाचं, ऍडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबरचं। तुम्हाला आधीच सांगितलं होतं मी बेसिक मध्ये, ह्या दोघांची ऍडिशन होती का नाही, कारण हा रिअल पार्ट आहे, हा इमॅजिनरी पार्ट, ह्या दोघांची ऍडिशन कधीच होत नाही। समजा तुम्ही असं शिकला असताना दहावी पर्यंत, एक्स प्लस टू वाय, ह्या दोघांची ऍडिशन होऊ शकत नाही, जर इथं वाय असेल तर होणार ऍडिशन। हे लक्षात ठेवा की ह्या रिअल पार्ट आहे, हा इमॅजिनरी पार्ट आहे। जर तुम्हाला आणखी कोणी जर विचारलं की असं जर विचारलं, झेड इक्वल टू आय प्लस बी, ह्याला कम्पेअर करा म्हणलं ह्याच्या सोबत, तर ए ची व्हॅल्यू सांगा म्हणलं, तुम्हाला सांगता आली पाहिजे, ए इक्वल टू सिक्स आणि बी इक्वल टू पण सिक्स। आणि इमॅजिनरी पार्ट, इमॅजिनरी पार्ट कम्पेअर करा, रिअल पार्ट कम्पेअर करा। हे काय शिकलं आता, ऍडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर। आता ह्याच्यानंतर आपल्याला शिकायचंय सबट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, पण त्याच्या आधी प्रॉपर्टी दिल्या पहा, तुम्ही नववीला शिकला असताना। समजा त्यात एक पहिली प्रॉपर्टी असेल आपल्याला कम्युनिटी प्रॉपर्टी, म्हणजे काय म्हणतात, मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार नाही, प्रॉपर्टी झालेल्या आहेत, खूप सोप्या आहेत। समजा तरी पण एक सांगतो पहा, अशी प्रॉपर्टी झेड वन प्लस झेड टू हां इक्वल टू झेड टू प्लस झेड वन। मला सांगा तुम्ही जर असं केलं, वन प्लस टू आणि टू प्लस वन, आन्सर काय चेंज होणार आहे का नाही, वन प्लस टू थ्री च्या ना, टू प्लस वन थ्री च्या ना। मग आपल्या कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी असं सांगते की झेड वन प्लस झेड टू इक्वल टू झेड टू प्लस झेड वन, ही तुमच्या पुस्तकात दिली। तिसरी प्रॉपर्टी पहा, असोसिएटिव्ह प्रॉपर्टी काय म्हणते, दुसरी काय म्हणते पहा, झेड वन प्लस ब्रॅकेट मध्ये झेड टू प्लस झेड थ्री, बरोबर आहे? पुन्हा काय म्हणणार, झेड वन प्लस झेड टू प्लस झेड थ्री। मला सांगा आधी ह्या दोन संख्येची ऍडिशन केली काय, आणि ह्या दोन संख्येची केली काय, ऍडिशन काय येणार आहे, सेमच येणार आहे। सपोज जर समजा तुम्हाला जर एक्झाम्पल सांगायचं झालं, मला सांगा टू प्लस थ्री आली ऍडिशन केली काय, आणि नंतर थ्री प्लस नाईन करून त्याच्यात टू ऍड केलं काय, आन्सर काय येणार आहे, एकच येणार। मग ती आपला असोसिएटिव्ह प्रॉपर्टी सांगते। आता नंतर थर्ड नंबरची आयडेंटिटी प्रॉपर्टी काय सांगते, झेड प्लस झिरो, झिरो प्लस झेड, काय आन्सर येणार आहे हे तुम्हाला बघा। हे जर स्क्रीनशॉट मारायचं असलं तर काढून घ्या। आता ह्याच्यानंतरचा बघा, तर आपला काय आहे समजा थ्री नंबरची प्रॉपर्टी काय सांगती, झेड वन प्लस झिरो, झिरो प्लस झेड वन, या दोघांचा आन्सर काय येणार आहे, सेमच येणार आहे झेड वन। ही झाली आयडेंटिटी प्रॉपर्टी। चार नंबरची बा प्रॉपर्टी काय सांगते, ती एकदा मी प्रूफ करून दाखवतो, लक्ष द्या फक्त व्यवस्थित, तुम्ही व्हिडिओ पहा। तर आता प्रॉपर्टी काय म्हणते, फोर नंबरची झेड प्लस झेड बार
इक्वल टू टू रियल नंबर म्हणजे दोन रियल नंबर आहे बघू आता आपण प्रूफ कसं बनले तुम्हाला हे समजणार ना कसं काय तर बघा आपण चेक करू झेड झेड म्हणजे ए प्लस आय बी घेतला झेड म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर झेड बार म्हणजे कॉन्जुगेट मग आता करा हे प्लस ह्याचा कॉन्जुगेट करा ए मायनस आय बी हे प्लस मायनस कॅन्सल ए प्लस ए टू ए आलं ए म्हणजे काय रियल नंबर म्हणते हे रियल नंबर आर ही म्हणजे रियल नंबर टू टाइम्स रियल नंबर आलं ही अशी प्रॉपर्टी सांगते आपल्याला फोर नंबरची ह्याच्यानंतर फाईव्ह नंबरला आपल्याला अशी प्रॉपर्टी दिली झेड वन प्लस झेड टू बार पुढे काय म्हणते ह्या दोघाला काय करा सेपरेट करा झेड वन बार प्लस झेड टू बार ही झाली फाईव्ह नंबरची प्रॉपर्टी त्या प्रॉपर्टी लक्षात ठेवा कारण तर हे मी फास्ट का सांगितल्या कारण तर आपल्याला हे अकरावीला झालेला आहे बरोबर आहे आपल्याला सॉरी दहावीला तुम्हाला दहावी नववीला शिकला नववीला पण आपला रिअल नंबर म्हणून चॅप्टर होता पा अल्जेब्रामध्ये सेकंड नंबरचा चॅप्टर होता त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर्टी शिकला असता तर आता पहा ह्याच्यानंतर स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणजे काय आता तुम्हाला स्केलर आणि व्हेक्टर क्वांटिटी ही फिजिक्समध्ये पॉईंट आहे बघा फिजिक्समध्ये तर बऱ्याच तुमच्या सर्वांचं सायन्समध्ये फिजिक्स आलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते पूर्ण डिटेल दिलंय पण आपल्या इथं स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणजे काय की एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरला त्याला कॉन्स्टंट संख्येने मल्टिप्लाय करायचं आता पहा समजा कॉम्प्लेक्स नंबर काय आहे तुम्हाला माहिती कॉम्प्लेक्स नंबर इक्वल टू काय असतं झेड इक्वल टू ए प्लस आय बी त्याला काय करायचं स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणजे काय कॉन्स्टंट संख्येने मल्टिप्लाय करायचं कॉन्स्टंट म्हणा कॉन्स्टंट संख्या म्हणजे कोणत्या की वन टू थ्री फोर ह्या कॉन्स्टंट संख्येने स्थिर म्हणजे ह्याला के ने मल्टिप्लाय करायचं के ने मल्टिप्लाय केलं काय फरक पडणार आहे का म्हणजे के झेड इथे बी के ने मल्टिप्लाय करा के म्हणजे कॉन्स्टंट असं आपल्या पुस्तकात दिले म्हणजे सगळ्यात सोपं असं लक्षात ठेवा ह्याला एखाद्या संख्येने मल्टिप्लाय करायचं फाईव्ह ने मल्टिप्लाय करा फाईव्ह झेड येणार फाईव्ह ए येणार फाईव्ह बी आय येणार ही एक नंतरचा पॉईंट आहे आता ह्याच्यानंतर आपल्याला शिकायचं सबट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बघा हे पण खूप महत्वाचा पॉईंट आहे आता हे पण तुमच्या लक्षात येणार आहे सबट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर तर मग कसं बघा आता सेकंड सबट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर डबल इथं कॉम्प्लेक्स सबट्रॅक्शन म्हणलं की दोन संख्या तर घ्यावाच लागणार एका संख्येत सबट्रॅक्शन होणार नाही तर आपण काय करू मग झेड वन इक्वल टू ए प्लस आय बी घेऊ झेड टू इक्वल टू काय घेऊ सी प्लस आय डी घेऊ ह्या दोन कॉम्प्लेक्स नंबरची आपल्याला काय करायची सबट्रॅक्शन करायची पहा आता तुमच्या पुस्तकात थोडं वेगळं दिलं आपण सोप्या स्टेपने जाऊ त्याच्याकडे झेड वन मायनस झेड टू इक्वल टू ए प्लस आय बी ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेट इथं मायनस झेड टू काय सी प्लस आय डी आता मध्ये काय करा मायनस ना आपण मध्ये मल्टिप्लाय करू इथं प्लस मायनस 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 प्लस मायनस म्हणजे काय येणार सगळं सांगा ए प्लस आय बी मायनस सी मायनस आय डी आय आय वाले जवळ आणा रियल रियल जवळ आणा काय येणार ए मायनस सी आणि लक्षात बघा आता इथं प्लस आय बी मायनस आय डी इथून काय कॉमन निघणार आय झाला आपला आन्सर म्हणजे आपल्याकडं हां बरोबर येते तर पहा ए मायनस सी प्लस काय कॉमन निघणार आय कॉमन काढणार म्हणजे राहणार बी मायनस डी आलं लक्षात हे झालं दोन कॉम्प्लेक्स नंबरची काय झाली सबट्रॅक्शन आलं लक्षात आता ह्याच्यानंतर ह्याच्यात मी तुम्हाला जर एखादं एक्झाम्पल घ्यायचं असलं तर सांगायचं असलं तर आपण एक्झाम्पल पण घेऊ इथे पुस्तकात दिले बघा एक्झाम्पल झेड वन इक्वल टू काय दिले फोर प्लस थ्री आय आणि झेड टू इक्वल टू दिले टू प्लस आय मग आता ह्याच्यात तर किती सोपं आहे त्या दोघांची काय करायची सबट्रॅक्शन करायची तर पाहून आपण असं करू झेड वन मायनस झेड टू ब्रॅकेट फोर प्लस थ्री आय मायनस टू प्लस आय करा सबट्रॅक्शन मायनस टू मध्ये मल्टिप्लाय करू फोर मायनस थ्री आय मायनस टू मायनस आय फोर मायनस टू रिअल पार्टचे सबट्रॅक्शन करायचे किंवा असं करू आपण फोर मायनस टू इथं पहा प्लस थ्री आय मायनस आय कॉमन काढू त्याच्यातून काय कॉमन निघणार आय या दोघांचं सबट्रॅक्शन टू येणार कॉमन काढा आय म्हणजे काय राहणार थ्री मायनस वन ब्रॅकेटच्या बाहेर आय टू प्लस टू आय हे झालं सबट्रॅक्शन बरोबर आहे बरोबर आहे बा टू प्लस आय कारण तर ह्याच्यात तुम्हाला हे पूर्ण दहावीपर्यंत झालेलं आहे फक्त बेसिक ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लाय डिव्हिजन करायचं आहे बाकीचं काय नाही ह्याच्या पण प्रॉपर्ट्या कशा दिल्यात तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही पाहू शकता आता ह्याच्यानंतर आपल्याला मल्टिप्लाय शिकू कॉम्प्लेक्स नंबरचा मल्टिप्लाय कसा करायचा
एडिशन सबट्रैक्शन आता काय शिकायचे मल्टिप्लिकेशन ऑफ म्हणजे मल्टीप्लाय ऑफ कॉम्प्लेक्स नंबर दोन कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टीप्लाय कसं करायचं आपण काय करू आता झेड वन इक्वल टू डबल तसंच ए प्लस आय बी झेड टू इक्वल टू सी प्लस आय डी हे दोन कॉम्प्लेक्स नंबर आहेत ना आणि ए म्हणजे रिअल नंबर रिअल पार्ट हे बी म्हणजे इमॅजिनरी पार्ट ह्या दोघांचं काय करायचं आहे मल्टीप्लाय आता पहा असं करू आपण झेड वन डॉट झेड टू जे मल्टीप्लायचं असते तर इक्वल टू काय होणार ह्या दोघांचा मल्टीप्लाय म्हणजे असं लिहू तुम्ही ए प्लस आय बी दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये सी प्लस आय डी करू आता मल्टीप्लाय करा आता तर काय करू सोपं स्टेप सांगतो ह्या ए ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टीप्लाय करायचं म्हणजे ए ब्रॅकेट असं लिहू आपण ए ब्रॅकेट सी प्लस आय डी आय बी ब्रॅकेट सी प्लस आय डी हे समजलं तर पहा आता त्याच्या पुढे ह्या ए न मध्ये ब्रॅकेटला मल्टीप्लाय करू ए इंटू सी ए सी प्लस इथं काय येणार पहा इथं काय येणार ए ए डी आय आलं आता मध्ये मल्टीप्लाय करा इथं काय येतं बघू बी सी आय हे मल्टीप्लाय प्लस बी डी आय स्क्वेअर कसं आय इक्वल आय स्क्वेअर आता पहा ह्याच्या पुढच्या स्टेप करू ए प्लस सी ए डी आय बी सी आय आय स्क्वेअर ची किंमत माहिती सर्वांना आय स्क्वेअर इक्वल टू काय होतं मायनस वन मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आय स्क्वेअर ची किंमत काय असते मायनस वन आणि रूट ऑफ मायनस वन ची किंमत काय असते ह्या दोन गोष्टी कधीच विसरू नका कारण शेवटपर्यंत आपलं हेच महत्वाचं आहे हेच काम आहे आय स्क्वेअर इक्वल टू मायनस वन आणि रूट ऑफ मायनस वन इक्वल टू आय आता पहा इथं आय स्क्वेअर ची किंमत मायनस वन ठेवली प्लस मायनस काय होणार मायनस म्हणून मी इथे लिहितो मायनस बी डी आता रिअल पार्ट इमॅजिनरी पार्ट जवळ आणू पहा आता मग काय आणणार हे दोन पार्ट जवळ आणा ए मायनस सी बी डी हे झालं ह्याच्यातून कॉमन निघते पहा आय मग काय करू आपण ए डी आय बी सी आय म्हणजे आय कॉमन काढा मग आय जर कॉमन काढलं तर असं येणार इक्वेशन ए ए डी प्लस बी सी ब्रॅकेटच्या बाहेर आय हे झालं मल्टीप्लाय ऑफ कॉम्प्लेक्स नंबर एक्झाम्पल घ्या तुम्ही एक्झाम्पल बी घ्या असं सोडवायचं एक्झाम्पल आलं आता आपण एक्झाम्पल काय मी सांगणार नाही तुमच्या पुस्तकात आहे ते तुम्ही बघू शकता एक्झाम्पल म्हणजे काय टू प्लस थ्री आहे घ्या इथं फोर प्लस सेवन आहे त्यांचा मल्टीप्लाय करायचं आलं लक्षात तर हे झालं मल्टीप्लाय ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आता नंतर शिकायचं डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आता मल्टीप्लायच्या पण प्रॉपर्ट्या दिल्यात त्या कशा असतात ऍडिशन सारख्या सेम समजा कसं वन इंटू टू काय आणि टू इंटू वन काय त्यालाच काय म्हणायचं कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी किंवा असं केलं टू इंटू थ्री इंटू टू किंवा असं केलं टू इंटू थ्री इंटू टू तर ह्याचा मल्टीप्लाय काय येत असतो सेम तुमच्या पुस्तकात कसं दिलंय त्या प्रॉपर्ट्या तुम्ही एकदा रीड करा ह्याच्यानंतर आपण शिकू पॉवर ऑफ द आय आय म्हणजे काय आयोटा काय स्पेलिंग असते आय ओ टी ए म्हणजे काय आयोटा तर आपण आयच म्हणतो तर त्याचा आता बघा पॉवर कसं शिकायचं तुम्हाला दोन तीन तर गोष्टी माहिती का रूट ऑफ मायनस वन इक्वल टू आय आय स्क्वेअर इक्वल टू आय स्क्वेअर ची किंमत मायनस वन आता नंतर आय क्यूब आहे पहा आय क्यूब इक्वल टू आणि आय फोर आहे आय क्यूब ची व्हॅल्यू असते मायनस वन आपलं सॉरी मायनस आहे आणि आय रेस टू फोर ची व्हॅल्यू असते वन पण तुम्ही म्हणता सर हे कसं हे तर दोन तुमच्या लक्षात आलं आता पहा आय क्यूब आहे आय क्यूबला मी असं देऊ शकतो का आय स्क्वेअर इंटू आय देऊ शकतो पप्पा आता इथे फॉर्म्युला तयार झाला आठवीला तुम्ही शिकला असता दहावी आठवी ते दहावी पास कर ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन इक्वल टू ए रेस टू एम प्लस एन जर पाया समान असेल तर घातांकाची काय करतो बेरीज मग तसं इथं पाया समान आहे ए स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर ए रेस टू वन ह्या दोघांची बेरीज करा ए क्यूब येते मग आता पहा आय स्क्वेअर ची किंमत मायनस वन ठेवा मायनस वन इंटू आय म्हणजेच काय ते आय मायनस आय हा सॉरी मायनस आय हे मग आय क्यूब ची किंमत काय लक्षात ठेवायची मायनस आय आता आय रेस टू फोर ची किंमत इथं आय आहे आय रेस टू फोर ची किंमत वन कसं पहा आय स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर आय स्क्वेअर ची किंमत मायनस वन इंटू मायनस वन प्लस वन झालं ह्या किमती लक्षात ठेवा आता जर तुम्हाला कितीचा जर पॉवर करायचा असलं समजा आता पहा लक्ष द्या समजा तुम्हाला काय करायचंय शंभर आय रेस टू शंभर काढायचंय किंवा आय रेस टू फिफ्टी काढायचंय आय रेस टू फिफ्टी आता तुम्ही म्हणत असेल कसं करायचं त्याला काय करा कोणत्या तरी पॉवर मध्ये द्या पहा आता समजा तुम्ही फोरच्या पॉवर मध्ये लिहू शकता समजा तुम्हाला असं दिलं आय रेस टू फोर इंटू आपण किती बाराच्या बारा
बरोबर आहे कोणता नंबर हा इवन एक ऑड आहे ऑड नंबर आहे माइनस मध्ये जर असेल तर त्याचा आंसर 100% माइनस येणार ऑड असेल तर जर समजा आता माइनस आहे आणि असं आहे पण याचा आंसर काय येणार प्लस 1 येणार एवढं लक्षात ठेवा हे कसं सम म्हणजे इवन नंबर असल्यावर आता मला सांगा 1:12 ची किंमत 1 येणार आणि इनटू हे -1 म्हणजे याचा आंसर किती येणार -1 हां बरोबर आहे अच्छा किचचा पण तुम्ही पावर काढू शकता हे प्रॉब्लेम मध्ये सांगू आता समजा i:2 काय आहे 100 आहे त्याला कसं लिहा तुम्ही कसं लिहता सांगा बरं आता i:100 ला कसं लिहा i²:15 लिहा i² ची किंमत आपल्याकडे अवेलेबल आहे -1 -1 चा 50 वेळेस गुणाकार केला एकच येणार आहे आणि तिथं संख्या 50 ही इवन नंबर आहे हे असं लक्षात ठेवा हे झालं पॉवर ऑफ आय आणि आता ह्याच्यानंतर शेवटचा पॉइंट ह्या चॅप्टर मधला बेसिक आणि बाकीचं तुम्हाला आता ह्याच्या पुढे नंतर बेसिक पुन्हा जसं एक्सरसाइज सुरू होईल त्याच्या आधी जे काय बेसिक दिलेलं आहे ते आपल्याला घ्यायचं आहे पण आता पहा ह्याच्यानंतर काय शिकायचं आपल्याला डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर डिव्हिजन कशी करायची कॉम्प्लेक्स नंबरची हे घेऊ पॉइंट म्हणजे एवढं जे काय बेसिक झालं ते आपल्याला प्रॅक्टिस सेट साठी किंवा एक्सरसाइज साठी उपयोग राहणार मग एक्सरसाइज मध्ये मग तुम्ही करू शकता प्रॉब्लेम तर ह्याच्यानंतरचा पॉइंट पाहत आपण घेऊ डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर तर पाहता डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर पण तुम्ही शिकला असता इथं फक्त काय येणार डिव्हिजन मग डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर कसं करायचं तर ते डबल तसंच घ्या दोन कॉम्प्लेक्स नंबर ए प्लस आय बी झेड टू इक्वल टू सी प्लस आय डी ह्या दोनचा काय करायचं आपल्याला डिवाइड करायचं तर बघा डिवाइड मध्ये कसं करायचं पहा झेड वन अपॉन झेड टू इक्वल टू ए प्लस आय बी अपॉन सी प्लस आय डी मला सांगा बरं तुम्ही कॉन आता पण नवी मध्ये शिकणार का रॅशनलायझेशन नंबरचं कॉन्जुगेट करायचं तुम्ही नवीला आहात पहा आपल्याला चॅप्टर 1/2 + √3 असं जर असेल तर आपण हे काय डिनॉमिनेटर आहे डिनॉमिनेटरचं आपण काय करत होतो कॉन्जुगेट कॉन्जुगेट म्हणजे करणं म्हणजे काय करणं ह्याचं फक्त साइन चेंज करणं त्याला आपण कॉन्जुगेट म्हणतो म्हणजे ह्याचा अर्थ हे कॅन्सल होईल हे स्टेप इरिटेबल किंवा असं समजत नसेल तर असं लक्षात ठेवा 2/3 हा इथं 2/3 आहे बरोबर आहे आता ह्या संख्येनं किंवा तेच जाऊया फक्त इथं लक्षात ठेवा हे काय फक्त कॉन्जुगेट करताना साइन चेंज करायचे आता पाहायचा कॉन्जुगेट कसं करायचं बघा झेड वन हे फक्त 1 खाली आहे झेड वन अपॉन झेड टू इक्वल टू ए प्लस आय बी अपॉन सी प्लस आय डी आता बघा काय करायचे कॉन्जुगेट करायचे तर सी प्लस आय डी कॉन्जुगेट कसं करायचं तर प्लस तर काय करायचं मायनस तर बघा लक्ष द्या आता सी मायनस आय डी सी मायनस आय डी एवढं आलं लक्षात ही स्टेप आता पहा इथं लक्ष द्या आता तुम्ही दहावीला शिकला असता फॉर्म्युले हे दहावीला काय शिकलं पहा तर पहा आता ह्याच्याला पुढे काय करायचं तर लक्ष द्या फक्त इथं तुम्हाला काय इथं तुम्हाला आठवायला फॉर्म्युला कोणता ए प्लस बी ए मायनस बी चा काय असतो फॉर्म्युला आहे काय लक्षात दहावीचा झालेला आहे पहा ए प्लस बी ए मायनस बी दहावी म्हणण्यापेक्षा आठवीपासून आहे फॉर्म्युला काय असतो फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर तर पहा आपण वरच्याचा मल्टिप्लाय करू खाली फॉर्म्युला सॅटिस्फाय होते त्याच्यानुसार करू आता पहा म्हणजे इथं काय येणार ए प्लस आय बी इंटू सी मायनस आय डी अपॉन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे ए म्हणजे सी बी म्हणजे आय डी मग काय येणार इथं सी चा स्क्वेअर मायनस आय डी चा स्क्वेअर वरी आता फक्त काय करू आपण ब्रॅकेट न ब्रॅकेट न मल्टिप्लाय करू बघा ए न सी ला ए न आय डी ला असं लक्षात येईल बघा करा मल्टिप्लाय ए सी ए इंटू सी ए इंटू सी ए सी ए इंटू हे प्लस मायनस मायनस ह्यानं मल्टिप्लाय करा मायनस बी ए आय आलं डबल आता ह्यानं ह्याला मल्टिप्लाय करा प्लस 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 होणार बी सी आय हे प्लस मायनस
माइनस होना इथे काय होणार बी डी आय स्क्वेअर बघा हे समजणं महत्त्वाचं आहे आता तुमच्या लक्षात येत असेल की काय करायचं आपण खाली फॉर्म्युला वापरला खाली काय येणार सी चा स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस ह्याचा स्क्वेअर करू डी स्क्वेअर आय चा स्क्वेअर आय स्क्वेअर आता वर पहा काय येते ए मायनस सी डी ए आय प्लस बी सी आय मायनस आता पहा आय स्क्वेअर ची किंमत मायनस वन मायनस मायनस प्लस करू म्हणजे इथे येणार बी डी अपॉन इथं काय येणार सी स्क्वेअर आय स्क्वेअर ची किंमत मायनस वन मायनस मायनस प्लस म्हणजे देणार डी स्क्वेअर तर झालं मग आता वर पहा रेलपाठ असा आपण ए मायनस सी बी डी ह्याच्यातून आणलं ए मायनस बी डी सॉरी इथं प्लस हा हे प्लस आणलं आता ह्याच्यातून काय कॉमन काढा आय कॉमन काढा म्हणजे आय कॉमन काढल्यावर काय राहते आय कॉमन जर काढलं तर समजा एक स्टेप वाढवू आपण आपण तर पहा आपण जर आय कॉमन काढलं तर म्हणजे राहणार बी ए बी सी ब्रॅकेटच्या बाहेर अपॉन सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर आलं बरोबर तर पहा इथं प्लस मायनस फक्त मध्ये हा इथं फक्त काय करा मायनस मध्ये मल्टिप्लाय केले म्हणजे इथं मायनस येणार हा काय केलं फक्त आपण बघा हे सुरुवातीला द्या फक्त इथून आपण इथं प्लस दिलं आणि ह्याच्यातून आय कॉमन काढलं मग आपण मध्ये काय राहणार बी मायनस ए बी मायनस सी तर बघा आता ह्याच्या नंतरची पुढची स्टेप कसं करायचं सेपरेट डिवाइड करायचं हे ह्याच्या खाल्ल्या आता हे ह्याच्या खाल्ल्या हे झालं आपलं डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इथं समजलं काय अडचण असेल तर बघा काहीच नाही प्रॉब्लेम आणखी जर घेतलं तुमच्या लक्षात येईल इथं फक्त काय केलं आपण काय स्विच किंमत ठेवली मायनस होणे मायनस मायनस प्लस झालं रियल पार्ट जवळ आणले आणि इथं फक्त आपण आय कॉमन काढलं मध्ये राहणार बी बी सी मायनस डी आय द्या इथं साइन चेंज करू शकाल आणि खाली हे तशा तसं तर हे झालं आपलं डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आता आपण ह्याच्यानंतर प्रॅक्टिस सेटला सुरुवात करू पाहिलं हे डी आपण इथं बी लिहिता इथं डीच आहे पहा तशाल तसं म्हणजे फक्त इथं आपण डीच्या जागी बी लिहिलं इथं डीच येणार आहे तिथं चूक झाली ती बघा हे लक्षात ठेवा पाहता ह्याच्यानंतर आपण एक जर साईडला सुरुवात करू मग आता एक जर साईडला सुरुवात करण्याच्या आधी या दोन्ही व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पहा रिपीट रिपीट करून पाहू शकता फक्त ह्याच्यातल्या तुम्हाला ते फॉर्म्युले लक्षात ठेवा ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लाय डिव्हिजन कसं करायचं हे एक लक्षात ठेवा कॉम्प्लेक्स नंबर कशाला म्हणतो इमॅजिनरी नंबर त्याचा फॉर्म हे पूर्ण बेसिक आता तुम्हाला चॅप्टर शिकविताना एक जसं शिकलं काहीच अवघड जाणार तुम्ही मनानं करू शकता तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तर आपण एक्झरसाइज 1.1 ला सुरुवात करू धन्यवाद